नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी एकच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते शेतकऱ्यांच्या विकासासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार कठोर मेहनत घेत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेशातल्या मिर्झापूर इथं आज बाणसागर कालव्याचं राष्ट्रार्पण केल्यानंतर ते बोलत होते शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला सरकारच्या विविध योजनांमुळे गरिबांचा खर्च कमी झाला असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं उत्तर प्रदेशातल्या शंभर जनऔषधी केंद्रांचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं जीएसटी न भरणाऱ्यांचा तपास करण्यासाठी डेटा विश्लेषकांची मदत घेतली जाईल असं वस्तू आणि सेवा करासंबंधित मंत्रिगटाचे से अध्यक्ष आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी म्हटलं आहे बंगळुरु इथं जीएसटी संदर्भातल्या नवव्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते जीएसटी नेटवर्कमुळे सर्व कर चुकवणाऱ्यांची माहिती उपलब्ध होऊ शकते असं म्हणाले जीएसटी परिषदेनं येत्या एक ऑक्टोबरपासून कालबद्ध रीतीनं टीडीएस सुरू करण्याची सूचना केली असून मोठी कंत्राटं देणाऱ्या सरकारी विभागांपासून टीएसची सुरुवात करण्यात येईल असंही मोदी यांनी यावेळी सांगितलं जीएसटी करप्रणालीत आतापर्यंत एक कोटी बारा लाख व्यावसायिकांनी नोंदणी केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली छत्तीसगडमधल्या कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले तर एक जण जखमी झाला नक्षलवाद्यांनी आज सकाळी प्रतापपूर भागातल्या महाला जंगलात शोध मोहिमेवर असलेल्या सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला केल्याचं पोलीस अधीक्षक केल ध्रुव यांनी सांगितलं कंपनी व्यवहार मंत्रालयानं कंपनी कायदा दोन हजार तेराची समीक्षा करण्यासाठी दहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे या कायद्याअंतर्गत असलेल्या काही गुन्ह्यांना गुन्ह्यांच्या श्रेणीतून काढण्याची गरज पडेल यामुळे न्यायालयांना गंभीर गुन्ह्यांकडे अधिक लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे कायद्यात बदल करण्याचा मसुदा तयार करण्यासाठी समिती अभ्यास करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्वपरीक्षेचा निकाल काल जाहीर झाला डब्ल्यू 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 डॉट युपीएससी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल असं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी नव्यानं अर्ज करावे लागतील असंही आयोगानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे नाशिकमध्ये आदिवासी विकास विभागात लाभार्थ्यांच्या पाईपलाईन खरेदीत एक कोटी चार लाख रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याचं उघडकीस आलं आहे या प्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी कैलास मोते यांच्याविरुद्ध नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोत यांनी अनावश्यक पाईप खरेदी करून शासकीय रकमेचा अपहार केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातल्या राजूर इथल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातला तत्कालीन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत दगडू भारमल याच्याविरुद्धही शहात्तर लाख वीस हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वर्ष दोन हजार पाच ते दोन हजार आठ या कालावधीत आदिवासी विकास विभागाच्या कन्यादान योजनेतल्या मंगळसूत्र आणि संसारोपयोगी साहित्यात हा अपहार झाल्याचं उघडकीस आलं आहे राज्य गुप्तवार्ता विभागासाठी सहाय्यक गुप्तचर अधिकारी या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळी बुलढाणा जिल्ह्यातल्या शक्गाव इथल्या सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसवर मोबाईल फोनद्वारे कॉपी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी जालना जिल्ह्यातल्या दोन आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या एकाला शेगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं त्यांना सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे बेल्जियम इथल्या एंटवर्फ इथं सुरू असलेल्या महिला कनिष्ठ हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं आयर्लंडचा चार एक असा पराभव केला आयर्लंडनं पाचव्या मिनिटालाच पहिला गोल केला होता मात्र त्यानंतर भारतीय संघानं सलग तीन गोल करून विजय मिळवला झेक प्रजासत्ताकमधल्या पेल्जाईन इथं झालेल्या होप्स कनिष्ठ आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सौरभ चौधरीनं दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं या स्पर्धेत महिलांच्या पंचवीस आणि दहा मीटर पिस्टल प्रकारात मनु भाकेरनं दोन सुवर्णपदकं जिंकली थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज भारताची पी व्ही सिंधू आणि जपानच्या नोझुमी ओकुहारा यांच्यात होणार आहे सिंधून इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मरीस्का तुंजुंग हिचा तीस एकवीस सोळा एकवीस एकवीस नऊ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली याबरोबरच बातमीपत्र संपलं आमच्या नंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजता